स्टैंडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश यूनिट नंबर 4 पेज नंबर 54 एंड 55। वेलकम चिल्ड्रन, टुडेज टॉपिक इज अबाउट सेंडिंग मैसेजेस। मैसेजेस मीन्स निरोप किंवा संदेश। विद्यार्थी मित्रांनो, आता निरोप पाठवणे किंवा संदेश पाठवणे या काळात फार सोपे आहे। मोबाईलद्वारे आपण पटकन एकमेकांना संदेश पाठवू शकतो किंवा निरोप पाठवू शकतो, परंतु पूर्वीच्या काळी असे नव्हते। निरोप पाठवण्यासाठी कितीतरी वेळ लागायचा आणि कितीतरी त्यासाठी कष्ट पडायचे। माणसांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर निरोप पाठवायचा असेल तर भार धावपळ करावी लागायची। तसेच माणसांबरोबर या कामासाठी त्या काळात प्राणी आणि पक्ष्यांचाही उपयोग केला जात असे आणि यामध्ये फार वेळ जायचा। पण आजची युक्त असे नाही। आज आपण तंत्रज्ञानाने अगदी विकसित झालेलो आहोत। नवनवीन तंत्रज्ञान आज आपण उपयोगात आणतोत आणि याद्वारे आपण संदेश पटकन पाठवू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, या संदेश पाठवण्याच्या विविध पद्धतींचा आज आपण या पाठात अभ्यास करणार आहोत। स्टुडंट, कॅन यू टेल मी व्हॉट आर द डिफरंट वेज यूज टुडे टू सेंड मेसेजेस? व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ईमेल। येस, राईट। बट डू यू नो हाऊ डिफिकल्ट इट वॉज इन ओल्ड डेज टू सेंड मेसेजेस फ्रॉम वन प्लेस टू अनदर? लेट्स सी व्हॉट अवर लेसन हॅज टू से अबाउट सेंडिंग मेसेजेस। इट गिव्ज अस इन्फॉर्मेशन अबाउट द हिस्ट्री ऑफ सेंडिंग मेसेजेस। कॅन यू सी इन द लेफ्ट कॉर्नर देअर इज द नेम ऑफ द लेसन मेसेजेस? लेट्स रीड द इन्स्ट्रक्शन्स गिवन। लिसन अँड रीड विथ मी। ऐका आणि माझ्याबरोबर वाचा। ह्युमन बीइंग्स कॅन स्पीक म्हणजे मानव प्राणी बोलू शकतात। ह्युमन बीइंग्स मीन्स मानव प्राणी। दे कॅन टॉक टू वन अनादर ते एकमेकांशी बोलू शकतात। दे कॅन पास ऑन मेसेजेस ते संदेश पुढे पाठवू शकतात। दे नो हाऊ टू राईट लिहावे कसे हे त्यांना माहीत असते। सो दे कॅन राईट लेटर्स म्हणून ते पत्रे लिहू शकतात। लॉंग लॉंग ॲगो मीन्स फार फार वर्षांपूर्वी। मेसेंजर्स मीन्स संदेशवाहक किंवा दूत। वॉक्ड ऑर रॅन ऑल द वे टू टेक अ मेसेज। फार फार वर्षांपूर्वी संदेशवाहक संदेश घेण्याकरता संपूर्ण वेळ चालत किंवा धावत असत। समटाईम्स दे रोड हॉर्सेस काही वेळा ते घोडदौड करीत। समटाईम्स दे यूज ट्रेंड पिजन्स टू कॅरी मेसेजेस। ट्रेंड मीन्स प्रशिक्षित किंवा शिकलेले। पिजन्स मीन्स कबूतरे। काही वेळा ते संदेश नेण्याकरता शिकवलेली कबूतरे वापरीत असत। सम पीपल यूज ड्रम्स टू सेंड मेसेजेस टू फार अवे प्लेस। काही लोक दूरच्या ठिकाणी संदेश पाठविण्याकरता ढोलांचा वापर करीत असत। सम पीपल यूज स्मोक मीन्स धूर अँड सिग्नल मीन्स संकेत। काही लोक धुरांच्या संकेतांनी संदेश पाठवत। लेटर पीपल बिगॅन टू सेंड लेटर्स थ्रू द पोस्ट ऑफिस।
लेटर मीन्स नंतर. नंतरच्या काळात लोक पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पत्र पाठवू लागले. दे यूज पोस्ट कार्ड ऑर इनलँड लेटर्स इनव्हलोप्स एक्सेट्रा. इनलँड इनलँड मीन्स अंतर्देशीय. इनव्हलोप्स इनव्हलोप्स मीन्स पाकिट. म्हणजे काय? ते पोस्ट कार्ड किंवा अंतर्देशीय पत्रे इत्यादी वापरत असत. दे हॅड टू पुट पोस्टल स्टॅम्प्स ऑन द इनव्हलोप्स ऑर पार्सल्स बिफोर सेंडिंग देम ऑफ. पाकिटं किंवा वस्तूंचे पुडकी दुसरीकडे पाठवण्यापूर्वी त्यांना त्यांच्यावर पोस्टाचे स्टॅम्प लावावे लागायचे. लेटर ऑन पीपल स्टार्टेड युझिंग इलेक्ट्रिकल सिग्नल्स. नंतरच्या काळात लोकांनी इलेक्ट्रिकचे संकेत वापरायला सुरुवात केली. टेलिग्राफ मशीन्स वेअर यूज्ड टू सेंड ऑर रिसीव दीज मेसेजेस. हे संदेश पाठविण्याकरता किंवा मिळण्याकरता टेलिग्राफ यंत्रे वापरण्यात आली. दीज मेसेजेस वेअर कॉल्ड टेलिग्राम. या संदेशांना टेलिग्राम म्हणजेच तार असे म्हणत. देन केम द टेलिफोन. नंतर टेलिफोन दूरध्वनी आला. पीपल मेड टेलिफोन कॉल्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर. लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी टेलिफोनने संपर्क साधत असत. अँड नाऊ आणि आता. नाऊ वी अल्सो हॅव मोबाईल ऑर सेल्युलर ऑर सेलफोन्स. सेलफोन्स मीन्स मोबाईल फोन. आता आपल्याकडे मोबाईल किंवा सेल्युलर किंवा सेलफोनसुद्धा आहेत. वी कॅन स्पीक ऑन द सेलफोन ऑर वी कॅन सेंड अन SMS अ रिटर्न मेसेज. आपण आता सेलफोनवर बोलू शकतो किंवा आपण SMS करून लेखी संदेश पाठवू शकतो. वी कॅन सेंड ईमेल्स युझिंग द इंटरनेट. आपण इंटरनेट वापरून इलेक्ट्रॉनिक मेल पाठवू शकतो. ईमेल ईमेल्स मीन्स संगणकामधून पाठवलेले संदेश. ऑन द कम्प्युटर वी कॅन यूज मेनी साईट्स टू टॉक टू फ्रेंड्स अँड आदर पीपल. संगणकावर आपण अनेक स्थळे मित्रांजवळ व इतर लोकांजवळ बोलण्याकरता वापरू शकतो. इट इज नाऊ सो इझी टू सेंड अ मेसेज. एखादा संदेश पाठवणे आता अगदी सोपे झाले आहे. सो स्टुडंट, डिड यू अंडरस्टँड धिस लेसन? सी यू अगेन विथ अनादर सब्जेक्ट इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग अँड लर्निंग, अँड स्टे होम स्टे सेफ. टेक केअर. बाय बाय.